असिस्टंट प्रोफेसर सोनाली घुळवे, या ठिकाणी तुम्हाला गुगल फॉर्मचा यूज करून क्विज कशा तयार करायच्या आणि ऑनलाईन टेस्ट स्टुडंटच्या कशा घ्यायच्या हे सांगणार आहे. त्यासाठी आपल्याला मेल अकाउंट वरती जायला लागेल. इथे जे ऑप्शन्स आहेत त्याच्यातून गुगल ड्राईव्हला क्लिक करावं लागेल. गुगल ड्राईव्ह मध्ये आपल्याला हा जो न्यू ऑप्शन आहे त्याला क्लिक करून त्याच्या मोर ऑप्शन्स मध्ये जाऊन आपल्याला मोर मध्ये न्यूला क्लिक करायचं आहे. त्याच्यामध्ये मोर ऑप्शन्स मध्ये जाऊन आपल्याला गुगल फॉर्म्स घ्यायचं आहे. त्याच्यामधून पण आपल्याला फॉर्म टेम्पलेट हे सिलेक्ट करायचं आहे. त्याच्यामध्ये वेगवेगळे टेम्पलेट आहेत. त्याच्यामध्ये आपल्याला एज्युकेशनल जे टेम्पलेट आहे ते सिलेक्ट करायचं आहे. एज्युकेशन मध्ये क्विज नावाचा ऑप्शन आहे तो आपल्याला ब्लँक क्विज आहे तो आपल्याला सिलेक्ट करायचा आहे. इथं आपल्याला क्विज बनवायचे स्टुडंटसाठी. इथं ब्लँक क्विज आहे त्याला आपण नाव देऊ शकतो. सपोज मी इथं PHP 2 हे नाव दिलंय. फॉर्म डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला काही इन्स्ट्रक्शन्स वगैरे असतील ते देऊ शकता. स्टुडंटचा रोल नंबर आणि आयडी आपल्याला कंपल्सरी स्टोअर करायला लागेल. त्यामुळे इथं आपण फर्स्ट क्वेश्चन ऍक्च्युली हा पण मी हाच क्वेश्चन इथं देते. राईट रोल नंबर अँड नेम हे मी इथं स्टुडंटसाठी दिले. कंपल्सरी हा क्वेश्चन पाहिजे म्हणून इथं रिक्वायर्डचं साईन हे मॅनिडेटरी प्रत्येकाने रोल नंबर नेम ह्याच्यामध्ये दिला पाहिजे. त्याच्यानंतर आपण क्विज बनवायला सुरुवात करूया. इथं प्लस ऑप्शनला क्लिक करूया. इथं क्वेश्चन नंबर 1 तुमचा असेल विच फंक्शन इज यूज्ड टू सेंड मेल. हा एक मी एक क्वेश्चन तयार केला. तो मल्टिपल चॉईस पाहिजे का कसा पाहिजे तुम्ही करू शकता. इथं आपण एमसीक्यू टेस्ट घेतोय सो मल्टिपल चॉईस हा ऑप्शन सिलेक्ट केला. याच्यामध्ये आपल्याला ऑप्शन्स त्याचे आन्सर्स जे आहेत ते तयार करायचे. पहिला मी त्याला ऑप्शन दिलेला आहे. इथं सेकंड ऑप्शन दिलेला आहे मी. जेवढे पाहिजे तेवढे तुम्ही ऑप्शन इथं तयार करू शकता. याच्यामध्ये स्टुडंटनी अटेम्प्ट केल्यानंतर करेक्ट असेल तर त्यांना कॉंग्रॅच्युलेशन वगैरे असा मेसेज देऊ शकतो. किंवा इनकरेक्ट असेल तर करेक्ट काय आहे हेही आपल्याला रिप्लाय जर द्यायचं असेल तर इथे आन्सर की आपण सेट करू. ऍक्च्युली करेक्ट आन्सर काय आहे मेल. ओके सो हे किती मार्क्ससाठी आपण करणार आहे. 2 पॉईंटसाठी आपण इथे दिलं. ओके ऍड आन्सर फीडबॅक मध्ये जर इनकरेक्ट असेल तर आपण त्याला ऑप्शन त्याला मेसेज देऊया. करेक्ट आन्सर इज 1. ओके आणि जर त्याचं करेक्ट असेल आन्सर तर त्याला आपण मेसेज देऊया कॉंग्रॅट्स. आणि हे त्याचे फीडबॅक पण सेव्ह करून ठेवूया. अशा प्रकारे आपण जेवढे क्वेश्चन्स पाहिजे ना तेवढे याच्यामध्ये तयार करू शकतो. मी इथं डनला क्लिक करते म्हणजे चेंजेस सेव्ह होतील. याच्यामध्ये जेवढे पाहिजे तेवढे इथं प्लसला क्लिक केलं की आपण क्वेश्चन्स त्याच्यामध्ये ऍड करू शकतो. आणि हे कंपल्सरी मॅन्डेटरी करायचं त्यामुळे हे रिक्वायर्डला इथं क्लिक करायचं. आपल्याला या सगळ्यांचे ईमेल ऍड्रेस सुद्धा कलेक्ट करायचे आहेत. मग इकडे सेटिंगचं ऑप्शन आहे त्याला क्लिक करायचं. याच्यामध्ये आपण क्विज करतोय सो सिलेक्ट द क्विज. मेक दिस क्विज इमिडिएटली. इथं आपल्याला हे जे ऑप्शन्स आहेत याच्यामध्ये आपण इथं काही चेंजेस करत नाही. जर तुम्हाला करायचे असतील तर इथे चेंजेस करू शकता. जनरल सेटिंग्स त्याच्यामध्ये काय असतात. कलेक्ट ईमेल ऍड्रेस ऑफ एव्हरी वन. एकदाच त्यांनी सोडवली पाहिजे सो लिमिट टू वन रिस्पॉन्स ओनली. ओके आणि इथं आपण काही सिलेक्ट करत नाहीये. हे चेंजेस आहेत सेटिंग मधले ते सेव्ह करूयात आपण. आपल्याला हे ज्यावेळेला शेअर करायचे त्यावेळेला आपण काय करणार. इथे आपल्याला सेंडला क्लिक केलं. सेंड वरती क्लिक करून इथं आपल्याला फक्त लिंक कॉपी करायची की कुठून होते. इथे मी कोलॅबोरेटर्स ऍड करताना मला इथं लिंक ऍटोमॅटिक येईल ती मी कॉपी करते. ती कॉपी केलीये आणि मला ती गुगल क्लासला शेअर करायची. तर ती डायरेक्ट मी एखाद्या गुगल क्लासला ओपन करून त्याच्यावरती डिरेक्टली मी इथं क्लिक करून मी इथं शेअर म्हणलं. इथं कंट्रोल व्ही करून मी त्यांना पेस्ट करून ती शेअर केली आणि तिथे खाली तुम्ही इन्स्ट्रक्शन्स पण देऊ शकता स्टुडंटला. आता ती क्विज स्टुडंटने सोडवल्यानंतर मी दुसरा सॅम्पल दाखवते. इथे असे रिस्पॉन्सेस येतात. त्या रिस्पॉन्सेसला इथं आपण क्वेश्चन्स मध्ये आहे. नंतर रिस्पॉन्सेसला क्लिक केल्यावर त्यांनी किती जणांनी सोडवली त्याचा ऍव्हरेज किती आहे हे सगळे डिटेल्स इथं खाली येतात. इथे आहे सगळं. याचा आपल्याला एक्सेल शीट तयार करून बघायचं असेल तर आपण ज्यावेळेला इथं प्लसला क्लिक करतो त्यावेळेला आपल्याला इथं त्या स्टुडंटनी सोडवलेली कोणत्या कोणत्या स्टुडंटनी अटेम्प्ट केली किती वाजता केली हे सगळे डिटेल्स आपल्याला इथं येतात. त्यांचे रोल नंबर नेम वगैरे सगळं रेकॉर्ड आपण हे सेव्ह करून ठेवू शकतो.
आणि ह्या स्टुडंटला सगळ्यांना स्कोर पण आपल्याला रिलीज करायचा आहे. ज्यावेळेला त्यांच्या आपण रिस्पॉन्सेस बघतो त्यावेळेला रिलीज स्कोर म्हणून ऑप्शन येतो. त्यावेळेला आपण त्यांचा स्कोर रिलीज केला की स्टुडंटला किती मार्क्स मिळालेत तेही त्यांना